नमस्कार. आरोग्याचा मॉडर्न युग या कार्यक्रमात मी धनश्री दामले आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते. आजपर्यंत या कार्यक्रमामध्ये आपण किडनी, कॅन्सर, हृदयरोग अशा विविध गंभीर आजारांवर चर्चा केली. मॉडर्न होमिओपॅथीच्या द क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट या उपचार पद्धतीने रुग्ण कसे बरे झाले हे सुद्धा जवळून बघितलं. आजही या कार्यक्रमात किडनी व त्यासंबंधीचे आजार याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या बरोबर आहेत मॉडर्न होमिओपॅथीच्या सिनियर कन्सल्टंट डॉक्टर अश्विनी पाटील. डॉक्टर, या कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आपलं शरीर हे वेगवेगळ्या अवयवांनी बनलेलं असतं, अनेक लहान मोठ्या अवयवांनी बनलेलं असतं आणि प्रत्येक अवयव तितकाच महत्त्वाचा असतो आपल्या शरीरासाठी, जसं की किडनी. तर किडनी नसली, जिच्या नसण्याने आपलं जीवन अर्थहीन आहे असं समजलं जातं, अशा या किडनीविषयी थोडीशी माहिती मला सुरुवातीला द्याल का? तिचं कार्य कसं असतं, तिची रचना कशी असते? हो, नक्कीच. किडनी हा आपला शरीरातील अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. हो, स्त्री आणि पुरुषा दोघांमध्ये ही किडनीची रचना सेम आहे सारखीच आणि असते. दोघांमध्ये ही दोनच किडन्या असतात. बरं. किडनी या शरीराच्या आपल्या मागच्या बाजूला लोकेटेड असतात, पाठीच्या कण्याच्या मागच्या बाजूला. साधारणतः दोघांमध्ये वजन 150 ते 170 ग्रॅमपर्यंत असतं. बरं. किडनीचं सर्वात महत्त्वाचं कार्य आपल्याला माहितच आहे की ती 24 तास युरिन निर्माण करण्याचं कार्य करत असते आणि त्याच्याद्वारे शरीरातले विजातीय पदार्थ बाहेर पडतात. त्याचबरोबर ते रक्ताचं शुद्धीकरण पण करतं बरं. आणि याद्वारे शरीरामधील रक्ताचं आपल्या आम्लाचं देखील संतुलन होतं. बरोबर. शरीरातून विसर्जन झाल्यामुळे पीएच बॅलन्स वगैरे स्किनचं पण एक प्रकारे कार्य केलं जातं. बरं. म्हणजे खूप महत्त्वाचं कार्य आपल्या शरीरामध्ये किडनी सतत किडनीचं करत असते. हो, असतं, खरंच आहे. पण अशा किडनी संदर्भात किंवा संबंधित काही आजार उद्भवतात, तर ते साधारण कोणते आजार असतात आणि मग त्याची लक्षणं कशी दिसून येतात? किडनीचे दोन प्रकार आहेत किडनी रोगांचे, बरं. अक्यूट क्रोनिक डिसीज आणि क्रोनिक किडनी डिसीज. अक्यूट क्रोनिक डिसीज आणि क्रोनिक किडनी डिसीज. बरं. अक्यूट हे थोड्या वेळापुरते, म्हणजे थोड्या ड्युरेशनने झालेले असतात. बरं. क्रोनिक हे जसं प्रोलॉंग पिरियडमध्ये झालेले असतात, म्हणजे जसं की आजकाल आपल्याला माहिती आहे आपल्या धावत्या जीवन पद्धतीमुळे डायबिटीस आणि हाय ब्लड प्रेशर, बरं, मधुमेह आणि ब्लड हो प्रेशर हो हे सगळ्या पेशंट्सना सध्या होतात, हो 35 वर्षाच्या बरोबर वयाच्या लोकांना. बरोबर. आणि त्याद्वारे किडनीवर परिणाम होत असतो बरं शुगरमुळे आणि ब्लड प्रेशरमुळे. बरं. मग ते लॉंग टर्म ड्युरेशनचे आजार आहेत. त्याचबरोबर शुगरमुळे किडनी मूत्रमार्गातले संसर्ग जे देखील होतात, जसं आपल्याला बरं. माहीत असेल युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन्स हो वगैरे. हो किडनीचे आणखीन प्रकार आहेत ज्याच्यामध्ये किडनीच्या संरचनेमध्ये जर काही डिफेक्ट असतील, बरं. लहान मुलांमध्येही होऊ शकतात, ते जास्त बरं. करून लहान मुलांमध्ये असतात डेव्हलपमेंटमुळे, ज्याला ज्याच्यामुळे वेसिको युरेटरिक रिफ्लेक्स म्हणून UVR हा एक आजार हां होतो बरं. आणि त्याच्यामुळे युरिन परत किडनीमध्ये मागे टाकली जाते बरं. आणि जेणेकरून किडनीला सूज येते. किडनीमध्ये आता सांगितल्याप्रमाणे जंतुसंसर्ग होतो हो मलमूत्राच्या हो मार्गामध्ये पेशंटला, मग त्याच्यामुळे विविध प्रकारचे लक्षणं डेव्हलप होतात. बरं. साधारणतः जनरल आपण लक्षणं बघायला गेलो इन जनरल, म्हणजे अक्यूट किंवा क्रोनिकमध्ये, तर त्याच्यामध्ये पायावर सूज येणं, बरं. शरीरावर सूज येणं, सकाळी उठल्यानंतर डोळ्यांच्या वरच्या बाजूला सूज असते, बरं मळमळ होणं, बरं उलटी वाटणं, बरं. साधारणतः एक जनरल थकवा जाणवतो पेशंटला आणि खाण्याची इच्छा कमी होते, बरं हे साधारणतः लक्षणं दिसून येतात. बरं. जसं तुम्ही म्हणालात की डायबिटीस सुद्धा आता 35-40 वर्षापर्यंत, अगदी म्हणजे इतक्या कमी वयोगटात सुद्धा डायबिटीसचं प्रमाण आता सध्या वाढलेलं आहे. बाहेरचं खाणं म्हणा किंवा अनियमित वेळा प्रत्येक गोष्टीच्या, त्यामुळे असू शकतात ही कारणंही असू शकतात. तसंच किडनीचे आजार हे काही वयोगटात कसे, म्हणजे किती वयोगटापासून सुरू होतात साधारण, आणि त्याचं निदान तुम्ही परफेक्ट कसं करता? आत्ताचं प्रचलित जीवनपद्धती आपली बघता हो बघता त्याच्यामध्ये वय हा किडनीसाठी काही क्रायटेरिया नाहीच क्रायटेरिया आहे. राहिलेला नाही. बरं. अगदी लहान मुलांमध्ये पण, तुम्ही लहान मुलांपासून वयोवृद्ध लोकांमध्ये किडनीचे आजार पसरलेले आहेत. आता मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे लहान मुलांमध्ये एक नेफ्रोटिक सिंड्रोम म्हणून पण असतो, बरं. जो अतिशय लहान वयामध्ये होतो. एक साधारणतः 5 ते 12 असतो ज्याच्यामध्ये आपल्याला समजून येतं की हा मुलांना नेफ्रोटिक सिंड्रोम आजार आहे म्हणून. बरं. मध्यम वयोगटामध्ये ज्याप्रमाणे मी सांगितलं की शुगर किंवा ब्लड प्रेशरमुळे हे जे आजार होऊ शकतात किडनीचे, पॉलिसिस्टिक किडनी डिसीज असतो, जो बरं साधारणतः अनुवंशिक आजार आहे, हेरिडेटरी डिसीज आहे, बरं जो कुठल्याही वयोगटामध्ये दिसून येतो. बरं. या आजारामध्ये पेशंटच्या किडनीमध्ये बबल्स तयार होतात, ज्याच्यामध्ये बरं. तुम्हाला एक लिक्विड सारखं लिक्विडमुळे बबल्स तयार होतात बरं आणि त्याच्यामुळे किडनी फेल्युअर होतं. बरं.
वयोवृद्ध लोकांमध्ये अगेन तुमच्या जीवन पद्धतीमुळे हो जे हो ब्लड प्रेशर शुगरमुळे जे आजार वयोमानाने होतात होतं ते किडनी फेल्युअर होतं त्याच्यामुळे. बरं. त्याच्यामुळे वय हा सध्या क्रायटेरिया राहिलेला क्रायटेरिया नाही नाही किडनीच्या आहे सध्या, आजारासाठी. पण मग याची काळजी आपण कशी घेऊ शकतो, किंवा याकडे आपण दुर्लक्ष केलं गेलं आपल्याकडून, किंवा कळलं नाही वेळेवर, तर इतर अवयवांवर काही परिणाम होतो याचा? हो, अतिशय गंभीर परिणाम होतात. कारण बरं. आपण म्हटलेलंच आहे की किडनी हा अतिशय शरीरातला महत्त्वाचा अवयव आहे. हो तर कुठल्याही असं बेसलाईन आहे की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. येस सो डेफिनेटली. तुम्ही अवेअरनेस असायला पाहिजे की हा आपण आजार कुठल्या स्टेजला रोखू शकतो. जर तो प्रायमरी स्टेजमध्येच रोखला गेला तर ऑब्व्हियसली आपल्याला रिझल्ट तेवढे लवकर मिळतात, आपण त्या आजारातनं तेवढ्या सुखरूपपणे बाहेर येऊ बाहेर पडू शकतो. शकतो. त्यासाठी आपल्या नेहमीच्या चाचण्या असतात. 35 वयोगटानंतर साधारणतः सर्व स्त्री पुरुषांनी एक टेस्ट करायलाच पाहिजे, स्क्रीनिंग टेस्ट ज्याला आम्ही म्हणतो, की बरं. ज्याच्यामध्ये आजार कुठल्या आहेत ते आपल्याला समजून येतं. बरोबर. किडनीसाठी स्पेसिफिक कुठल्या टेस्ट असतील तर ब्लड टेस्ट असतात, ज्याच्यामध्ये आपण आम्ही त्याला रिनल फंक्शन टेस्ट म्हणतो. बरं. क्रिएटिनिनच्या व्हॅल्यू कळतात, युरियाच्या व्हॅल्यूज कळतात आपल्याला, जे आपल्या शरीरातले विजातीय पदार्थ आहेत त्यांची शरीरातली पातळी किती नॉर्मल आहे ॲबनॉर्मल आहे ते कळून येऊ शकतं. बरं अगेन युरिन आहे बरं. ज्याच्यामध्ये दोन प्रकार येऊ शकतात, की ज्याच्यामध्ये आम्ही 24 आवर्स युरिन प्रोटीन बघतो, बरं. की जे असं आता आपण आजार बघितला लहान मुलांचा नेफ्रोटिक सिंड्रोम, ज्याच्यामध्ये प्रथिनांचं म्हणजे प्रोटीनचं प्रमाण लिकेज हे खूप जास्त प्रमाणामध्ये असतं, बरं तर बरं त्यासाठी ती स्पेसिफिक टेस्ट आहे. बरं. अगेन पुढच्या आजारांसाठी जेव्हा ॲडव्हान्स्ड होतात तेव्हा आम्ही रिनल डॉपलर स्टडी म्हणतो, परत रिनल अँजिओग्राफी करायला, हे सगळे बरं स्क्रीनिंग टेस्ट आहेत जे बरं शरीराच्या किडनीच्या आणखीन काही प्रोग्रेसिव्ह डिसीजसाठी आम्ही रेकमेंड करतो बरं पेशंटना. बरं. म्हणजे मॉडर्न होमिओपॅथी या विषयावर आपण बोलतोय, तर किडनी संबंधित खूप माहिती दिली आहे तुम्ही. मॉडर्न होमिओपॅथी या उपचार पद्धतीने अनेक किडनीच्या आजारांनी त्रस्त जे रुग्ण आहेत त्यांना खूप दिलासा मिळालेला आहे, आणि ते रुग्ण बरे झालेले आहेत अशा रुग्णांचा अनुभव आपण या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत. पण त्यापूर्वी वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा आरोग्याचं मॉडर्न युग. सल्ला आणि मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकावर मिस कॉल करा, 7038833881 आणि 7038833882. संपर्क क्रमांक 9730339009 आणि 9372728009. टोल फ्री क्रमांक 1800120089. ब्रेक नंतर आरोग्याचा मॉडर्न युग या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मॉडर्न होमिओपॅथी या उपचार पद्धतीने किडनीच्या आजारांनी त्रस्त अनेक रुग्ण बरे झालेले आहेत, असेच एक रुग्ण शिरीष पवार यांचा आता आपण अनुभव ऐकूया आणि त्यानंतर त्यांच्या रिपोर्टचा आढावा घेऊया. नमस्कार, माझं नाव शिरीष पवार. मला सर्वसाधारण 2010 ते 2011 दरम्यान किडनीचा त्रास होत होता. त्रास इतका व्हायचा की लघवीतून लाल रक्त जायचं, म्हणजे प्रोटीन जात होतं. ते प्रोटीन म्हणजे सुरुवातीला मला माहीत नसल्यामुळं रक्त लघवी लाल होत्या, ह्याच्यामुळं ते मी दाखवलं तर ते प्रोटीन जात होतं. त्याच्यामुळं अशक्तपणा येत होता. अशक्तपणामुळं अंग वगैरे हात पाय सुजण्या हे प्रकार होत होते, म्हणजे जास्त चालता येत नव्हतं. चालतानंतर चक्कर मारत होती. त्यामुळं त्यावेळेला मी तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडून तपासणी करून घेतली. किडनीचा तुकडा काढून बेंगलोरला पाठवून तपासणी करून आल्यानंतर मला समजलं की ब्लड प्रेशरच्या गोळीमुळं, बऱ्याच वर्ष खाल्ल्यामुळं माझा दोन्ही किडन्या फेल गेलेल्या आहेत. तर त्या दोन्ही किडन्या फेल इतक्या गेल्या होत्या की जवळजवळ 90% डॅमेज झालेले होते. आणि त्या तज्ज्ञ डॉक्टरांनी मला स्टिरॉईड औषध हे चालू केलं होतं. स्टिरॉईडमुळं मला बऱ्याच त्रास झाला, म्हणजे अंग सुजणं, तोंड सुजणं, हातपाय सुजणं, किंवा हे इतकं सुजलं आहे की, आणि शेवटी त्यांनी सांगितलं की ते याचा इफेक्ट होणार,
आणि त्याच्यामुळे हार्ड ठिसूळ होणं वगैरे हे प्रकार चालू झाले. ह्या साईड इफेक्टमुळे इतका हे झाला की शेवटी मला हे म्हणजे अवघड जागेला म्हणजे गोट्याच्या या ठिकाणी सूज आली आणि त्या ठिकाणी एवढी सूज आली की शेवटी मला ॲडमिट करावं लागलं. बऱ्याच ठिकाणी मी ॲडमिट होण्याचा प्रयत्न केला पण ॲडमिट काही झालं म्हणजे करून घेतलेलं नाही. त्यामुळे मी मिरजेला एका चांगल्या दवाखान्यात ॲडमिट झालो. सर्वसाधारण मला 3 ते 4 महिने तिथं लागले. पहिल्यांदा माझं ते ऑपरेशन केलं गोटीचं त्यावेळेला त्या ठिकाणी गँग्रेन झालं होतं असं समजलं. त्यामुळं ते इतकं साईड इफेक्ट झालं की अतिशय म्हणजे अगदी लास्ट स्टेजपर्यंत गेलं होतं. त्यामुळं मी जवळजवळ 3 महिने मी आय सी यूमध्ये होतो. आणि शेवटी डिस्चार्ज देताना असं सांगितलं की आता संपलेलं आहे काय उपयोग नाही. मग त्याच्या ती जखमसुद्धा मला 2 वेळाला टाके घातले. टाके काही बसले नाहीत अवघड जागे असल्यामुळं ते टाकेसुद्धा फाडले. जून 2014 रोजी मला डॉक्टर विजयकुमार माने कोल्हापूर यांच्याकडून मी माहिती घेतल्यानंतर तिथं जाऊन रिपोर्ट दाखवले भेटलो आणि तिथं औषध चालू केली ट्रीटमेंट चालू केली. ते औषध घेतल्यानंतर 4 महिन्यानं मला जाणवायला लागलं की प्रोटीन कमी जातं आहे किंवा क्रिएटिन हे कमी झालेलं होतं. आता मग 4 महिन्यानं मी परत औषध कंटिन्युअस केलं. ते औषध कंटिन्युअस केल्यामुळं मला जसं जसं औषध घ्यायला लागलं तसं तसं रिपोर्ट माझे नील होत आले आणि आत्ता संपूर्ण रिपोर्ट हे नॉर्मल आहेत. आत्ता मी गाडीवरनं फिरतो. गाडीवरनंसुद्धा मी कोल्हापूरपर्यंतसुद्धा जाऊ शकतो. म्हणजे 100 ते 150 किलोमीटर मी रनिंग करू शकतो ज्यात. आता औषध बंद होणं जर 1 वर्ष होत आलं की फक्त मी 3 वर्ष औषध घेतलं आणि ते आता त्याच्यामुळं मला चांगला फरक जाणवला आहे. डॉक्टर विजयकुमार माने यांचं औषधाचं इतकं इफेक्टिव्ह आहे आणि ती घेण्याची पद्धत इतकी सोपी आहे की कुठेही हसत खेळत म्हणजे कुठेही प्रवासात कुठेही औषध घेता येतं आणि औषध अगदी साधं आहे. त्याचं साईड इफेक्ट अजिबात काही येत नाही होत नाही. आत्ता किडनीचा कोणताही त्रास होत नाही. याशिवाय माझे रिपोर्टसुद्धा संपूर्ण नॉर्मल आहेत. शिरीष पोवार वय 65 वर्ष राहणार सांगली यांना 2010 पासून बीपीचा त्रास होत होता. बरेच वर्ष त्यांनी सतत बीपीची औषधं घेतली त्यामुळे त्यांना हात पाय सुजणे चक्कर येणे असे त्रास होत होते. 2011 मध्ये बेंगलोरमधील नामांकित तज्ज्ञांनी तपासणी केली असता त्यांच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्याचं निदान झालं. त्यांच्या लघवीतून प्रोटीन जाण्याचं प्रमाण आणि क्रिएटिनचं प्रमाण देखील वाढलं होतं. तज्ज्ञांनी उपचारादरम्यान त्यांना स्टिरॉइड्सचा वापर जास्त केला त्यामुळे त्यांना इतर त्रास होऊ लागला जसे की अंगाला सूज येणं सतत अंगात दुखणं असे त्रास होऊ लागले. त्यांचा आजार कमी होण्याऐवजी वाढतच गेला. किडनीचं ऑपरेशन केल्यानंतर त्याच्या दुष्परिणामामुळं त्यांना लघवीच्या जागी गँग्रीन झालं. तज्ज्ञांनी त्याचंही ऑपरेशन केलं परंतु त्याचा त्यांना काहीच फरक पडला नाही. त्याचवेळी ते 3 महिने आय सी यूमध्ये अत्यवस्थ होते. त्यांना उठता बसता देखील येत नव्हतं. ते सतत झोपूनच असायचे. तज्ज्ञांनी त्यांची जगण्याची शाश्वती नसल्याचं सांगितलं. जून 2014 मध्ये त्यांनी मॉडर्न होमिओपॅथीचे औषधोपचार सुरू केले. औषधोपचार सुरू केल्यानंतर 3 महिन्यातच त्यांना फरक जाणवू लागला. त्यांची अंगावरची सूज पूर्णपणे कमी झाली. ते व्यवस्थित चालू फिरू लागले. लघवीतून प्रोटीन जाण्याचं प्रमाण बंद झालं. मॉडर्न होमिओपॅथीचे सर्व औषधोपचार बंद होऊन 1 वर्षानंतर सुद्धा सध्याच्या जून 2017 रिपोर्टनुसार त्यांचा आजार पूर्णपणे बरा झाला आहे. ते स्वतःची नियमित कामं स्वतः करू शकतात. श्री पोवार सध्या एक सामान्य व आनंदी जीवन जगत आहेत. आताच आपण शिरीष पवार यांचा अनुभव ऐकला. ही केस नक्की कशी हँडल केली गेली याबद्दल आपण डॉक्टरांना विचारणार आहोतच, पण त्यापूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा आरोग्याचं मॉडर्न युग. सल्ला आणि मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकावर मिस कॉल करा 7038833881 आणि 7038833882. संपर्क क्रमांक 9730339009 आणि 9372728009. टोल फ्री क्रमांक 1800121809.
ब्रेक नंतर आरोग्याचा मॉडर्न युग या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर, आत्ताच आपण शिरीष पवार यांचा अनुभव ऐकला, तर या केसविषयी मला थोडीशी माहिती द्याल का? आता आपण या पेशंटची जी केस बघितली ती IgA नेफ्रोपॅथी या किडनीच्या आजारामध्ये मोडली जाते. हे आमचे पेशंट शिरीष पवार, वय वर्ष 65. या पेशंटला 2010 किडनीच्या आजाराचं निदान झालं. त्यावेळेला त्यांना युरिनमधनं प्रोटीन जात होते. पेशंटचे त्याच्यामुळे किडनीवर परिणाम झाला. त्याचबरोबर पेशंटला ब्लड प्रेशर आणि शुगरची देखील औषधं सुरू झाली. या सर्वांमुळे किडनी दोन्ही बाद झाल्या. पेशंटला प्रचलित उपचार पद्धतीमध्ये जे ट्रीटमेंट दिली जाते ती स्टेरॉइड्स त्यांना दिली गेली. त्यामुळे काय झालं, त्यांना गँग्रीन झालं आणि पेशंटला आयसीयू मध्ये ऍडमिट करायला लागलं. 2014 पेशंट आमच्याकडे कन्सल्टेशनसाठी आलेले होते. त्यांनी लगेचच औषधं सुरू केली. ज्याप्रमाणे आपण पाहिलं आता की जी किडनीच्या आजाराची प्रमुख लक्षणं आहेत, पायावर सूज येणं, उलटी होणं, मळमळ, थकवा लागणं, त्यांनी जसजसे मेडिसिन घ्यायला सुरुवात केली मॉडर्न होमिओपॅथीचे, त्यांना लक्षणांची तीव्रता कमी झाली. अंगावर सूज येणं कमी झालं, मळमळ उलटी लागणं कमी झालं. पेशंटचे सध्याचे रिपोर्ट एकदम नॉर्मल आहेत. 2 वर्ष झालं ते सध्या औषधं काही घेत नाहीयेत, पण त्यांचे आत्ताचे रिपोर्ट अतिशय नॉर्मल आहेत. पेशंट एवढ्या म्हणजे क्रिटिकल कंडिशन मधून सध्या अतिशय नॉर्मल जीवन जगत आहे. बरं, हा नेमका कोणता आजार आहे IgA नेफ्रोपॅथी आणि त्याची लक्षणं साधारण कोणती की सेमच किडनीच्या आजारांसारखी? नाही, थोडासा हा गंभीर स्वरूपाचा आजार आहे. बरं, IgA नेफ्रोपॅथी या आजाराची प्रमुख लक्षणं आपण बघायला गेलो तर टी कलर्ड युरिन होते. बरं, जर हे या प्रकारची युरिन सारखी सारखी झाली तर पेशंटला शरीराला सूज येते. किडनीच्या भागात लोकेटेड आहेत, म्हणजे किडनीच्या पाठच्या भागामध्ये पेन होतं. बरं, प्रोटीन युरिया, अगेन युरिन मधनं प्रोटीन तुमचा लॉस होऊन जातो. बरं, आणि शरीराला सूज येते. बरं, ही लक्षणं प्रमुख या आजारामध्ये पाहिली जातात. बरं, आता मॉडर्न होमिओपॅथीद्वारे तुम्ही अशा बऱ्याच केसेस हँडल केल्या आणि बऱ्याच रुग्णांना बरं केलं, तर मॉडर्न होमिओपॅथी ही उपचार पद्धती कशी सरस ठरते किंवा सोयीस्कर ठरते ते आपल्या प्रेक्षकांना तुम्ही सांगाल का? हो, नक्कीच. हा पेशंट आमच्या ट्रीटमेंटची एक ऍडव्हान्टेज आहे की आमचं ओपीडी बेसिस ट्रीटमेंट आहे. ह्याच्यामध्ये हॉस्पिटलायझेशनची जरुरी नाहीये. पेशंट कुठेही औषधं घेऊ शकतात, अगदी ट्रॅव्हल वगैरे करताना पण औषधं घेऊ शकतात. आणि औषधांचे रिझल्ट पण तशा स्वरूपाचे आहेत. साधारणतः सर्वसामान्य लोकांना असा समज आहे किंवा गैरसमज आहे असं पण म्हणूया की होमिओपॅथी हे लवकर ऍक्ट करत नाही, मेडिसिन खूप ती वेळ लागतात, पण असं नाहीये. पेशंटच्या आजाराची तीव्रता तेवढ्या स्वरूपामध्ये लगेच प्रमाणात कमी होते. फक्त आपण ती तेवढी वेळेवर घेणं गरजेचं आहे, तेवढं जागरूक राहणं गरजेचं आहे आजारांविषयी, आणि पथ्य पाणी पाळणं पण त्याच्याबरोबर जरुरीचं आहे. तुम्ही जसं आता म्हणालात की पथ्य पाणी पाळणं खूप गरजेचं असतं असे आजार झाल्यानंतर किंवा अशा प्रकारचे कोणतेही आजार झाल्यानंतर, तर साधारण डाएट काय फॉलो करावं लागतं? साधारणतः आपल्याला हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा लागतो. लो प्रोटीन डाएट घ्यावा लागतो ज्याच्यामध्ये, कारण आपण ज्याप्रमाणे आजार बघितले की ज्यातनं प्रोटीन हेवी लॉस होतो त्यासाठी लो प्रोटीन डाएट घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ब्लड प्रेशर शूटअप होतं म्हणून सोडियमचं म्हणजे मिठाचं प्रमाण जेवणामध्ये अतिशय कमी असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर किडनी आपली नॉर्मल काम करत नाही म्हणून द्रव पदार्थांचं प्रमाण कमी असणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण किडनीला आणखीन बर्डन देऊ नये. डॉक्टर, आपण मगाशी किडनीच्या आजारांविषयी चर्चा केली, पण अशा प्रकारचे आजार उद्भवू नयेत म्हणून तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय सल्ला द्याल का? साधारणतः किडनीचे आजार हे ब्लड प्रेशर शुगरमुळे होतात. त्याच्यामुळे मी आता सांगितल्याप्रमाणे जेवणामध्ये पण मिठाचं प्रमाण कमी ठेवा. शुगर होऊ नये म्हणून पेशंटने एक्सरसाइज करणं जरुरीचं आहे. ज्याप्रमाणे मी सुरुवातीलाच सांगितलं की तुम्ही वयाचे 35 नंतर टेस्ट करून घेणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला स्क्रीनिंग टेस्टमध्ये कळू शकतं की आपल्याला कुठले आजार झाले आहेत की नाही, तर ही साधारणतः आपण काळजी घेऊ शकतो. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि किडनीच्या आजारांबद्दल माझ्याशी चर्चा केलीत, आपल्या प्रेक्षकांना सल्ला व मार्गदर्शन दिलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर या विषयासह आपण इथेच थांबतोय, पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. सल्ला आणि मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकावर मिस कॉल करा 7038833881 आणि 7038833882. समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी मॉडर्न होमिओपॅथीच्या खालील केंद्रांवर संपर्क साधा: दादर, कळवा, धनकवडी, पिंपरी चिंचवड, म्हापसा, मडगाव, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नांदेड, नागपूर आणि सोलापूर. संपर्क क्रमांक
9 0 3 3 9 0 0 9 आणि 9 3 7 2 7 2 8 0 0 9 टोल फ्री क्रमांक 1 800 1 2 1 8 0 0 9 वेबसाईट modernhomeopathy.co.in ईमेल आय डी info@modernhomeopathy.co.in आणि modernhomeopathy8009@gmail.com